ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। नमस्कार, माझं नाव वरद सचिन कुलकर्णी आहे। आज मी तुमच्या समोर अनिल अवचड यांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकातील रंगीत पाखरू हे या कथेचे अभिवाचन करीत आहे। रंगीत पाखरू, ते चिमणीचा पिल्लू होतं सगळ्यांचं लाडकं, सगळ्या झाडावर ते एकटंच होतं ना त्या वयाचं, त्यामुळे प्रत्येक घरट्यात जाऊन मावशांकडून काकांकडून नुसते लाड करून घ्यायचं। कुणाच्या घरट्यात अंडी दिसली की विचारत सुटे, यातनं पिल्लं कधी बाहेर येणार, मग ती बाहेर आलेल्या मायाशी खेळतील का, आमचं भांडण झालं तर काय करायचं, असे त्याचे लाख प्रश्न। सगळ्यांची करमणूकही व्हायची आणि भंडावूनही सोडायचा त्यांना। हिवाळ्यात कुठून कुठून नवे पक्षी यायचे पाहुणे म्हणून, त्यांच्याशी हे पिल्लू खूप गप्पा मारायचे। त्यातलं एका रंगीबिरंगी खंडाला जाऊन तर चिकटलंच, त्याची लांब चोच, पंखांचा चमचमता निळा रंग, पोटावर पांढरा पट्टा, आपला पिल्लू अगदी भारूनच गेलं त्यानं। त्याच्याबरोबर नदी शेजारी झाडावर जाऊन बसायचं। खंड्यानं त्या पिल्लाचं नाव ठेवलं बंड्या। खंड्या जे करील ते बंड्या करून पाहायचा। खंड्या झेप घेऊन पाण्यातला मासा पकडायचा तर बंड्याही गेला ते करायला आणि धक्कन पडला पाण्यात, गटांगळा खाऊ लागला। तसं खंड्याने चोचेनं ढकलत ढकलत किनाऱ्याला आणलं कसं बसं। आईनं बजावलं मंड्याला, खंड्या वेगळा पक्षी आहे, आपण वेगळे आहोत, तो करेल तसं जाऊ नकोस यापुढे। हिवाळा गेला तसा खंड्या दिसेनासा झाला। मंड्याला आता एकटे एकटे वाटू लागले, सारखं समोर खंड्याच दिसायचा, त्याचा तो चमकता रंग नाहीतर आपला हा कळकट मळकट रंग, त्याची ती डौलदार लांब चोच नाहीतर आपली ही खुडूक चोच, त्याची ती पाण्यावरची झेप, कुठे तो आणि कुठे आपण। आई मागे भुणभुण लावली, मला काही नाही तसला रंग, काय बोलणार यापुढे त्याच्या पुढे। त्याने पोपटदादाच्या अंगाला अंग घासून पाहिले, चोचीला चोच आहे पण बंड्या आपला तसाच। मोर मामाकडे गेला, मामाने तर पिसाऱ्यांवर घेऊन हिंडवलं, पिसाऱ्यांचे रंगीत कण चिकटले अंगाला पण झटकल्यावर तेही निघून गेले, पण परत बंड्या आपला तसाच। त्याने त्याचे हे वेड वाढतच चाललं होतं। पक्ष्यांमधल्या काउन्सिलरनेही हात टेकले। नंतर आली रंगपंचमी, पोरं धुवादार रंग खेळू लागली, बंडू लागलं नाचायला आणि गेला त्यांच्यात। पोरांनाही गंमत वाटली, वेगवेगळे रंग तर उडवलेच पण काहींनी तर त्याला धरून रंगाच्या बादलीतच टाकले। मग गडबड झाली, बंड्या कसा बसा बाहेर आला आणि थकून घरट्याशी येऊन पोचला। त्याचं हे ध्यान पाहून सगळे हसायला लागले खदाखदा। त्यावर ते तो आणखीनच चिडला, आधीच त्या रासायनिक रंगामुळे अंगाची लाही लाही होत होती, काही रंग तो ऑइल पेंटचे होते, त्याचं हे अंगाला आला होता चिकटपणा। मग आईने त्याला नदीवर नेऊन अंग घातली, रंग लागले पाण्यात व्हायला, तशा माशांना त्रास सुरू झाला, ते येऊन म्हणू लागले, बंड्या कुठून लढली रे ही गाण। पण पुढे ऑइल पेंटचे डाग जायला काही दिवस लागले, हळूहळू त्याचा मूळ रंग दिसायला लागला। किती छान आहे आपला रंग, मंड्याला प्रथमच जाणवत होतं। नंतर हिवाळ्यात त्याचा दोस्त खंड्या आला, तो तर म्हणाला, बंड्या खरं सांगू का, मला तर तुझाच रंग आवडतो, त्याला बेज कलर किंवा ऑफ व्हाईट रंग म्हणतात, किती छान छटार आहे ही रंगांची, सौम्य आहे आणि पंखांवरच त्याला शोभणारे रेगांनी काढलेले डिझाईन तर वा बंड्या, नशीबवान आहेस तू। ही पसंतीची पावती ऐकून बंड्या मोहरून गेला, लगेच नदीवर जाऊन पाण्यात स्वतःला बघूनही आला। आता त्याची खंड्याशी आणखीनच घट्ट दोस्ती झाली आहे आणि तीही बरोबरीच्या नात्याने। धन्यवाद।